नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 10 HP ची मोटर आपण सिंगल फेजवर कशा पद्धतीने चालवू शकतो. तर मित्रांनो, सिंगल फेज म्हटल्यानंतर आपल्याकडे दोन फेजमध्ये लाईट सोडली जाते. ज्यावेळेस आपली 3 फेज लाईट जाते त्यावेळेस आपल्याकडे दोन फेजमध्ये लाईट येते. तुम्हाला मी एकदा चेक करून दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही, एका फेजमध्ये लाईट आहे, दुसऱ्या फेजमध्ये पण लाईट आहे आणि बघू शकता तिसऱ्या फेजमध्ये आपल्या या फेजमध्ये लाईट नाही, कडेच्या फेजमध्ये. तर मित्रांनो, आपण या दोन फेजवरती कशाप्रकारे 10 HP ची मोटर चालू शकतो याविषयीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमची जर 10 HP ची मोटर असेल तर तुम्ही सिंगल फेजवरती चालवू शकता. तर मित्रांनो, माझ्याकडे काही साहित्य आहे मोटर चालवण्यासाठी. तुम्ही पाहू शकता हे आपले कॅपॅसिटर आहेच, त्याला काही ठिकाणी चुटकाही म्हणतात. तर हा जो आपला कॅपॅसिटर आहे तो 144 MFD चा आहे, इथं पाहू शकता. हा आहे 120 MFD चा आणि हा आहे 216 MFD चा. तर इथं तुम्हाला दिसणार नाही पण 216 MFD चा हा कॅपॅसिटर आहे आणि हा कॅपॅसिटर आहे 180 MFD चा. तर आणि ह्या जे छोट्या छोट्या कंडेन्सर म्हणतात ह्याला, तर हे कंडेन्सर आहेत, हे 50 MFD चे आहेत. हे दोन कंडेन्सर आहेत 50 MFD चे. तर मी तुम्हाला आता मल्टीमीटरने एकदा व्होल्टेज चेक करून दाखवतो की व्होल्टेज आपल्याकडे किती आहे दोन फेजमध्ये. तर त्या पद्धतीनं तुम्ही जोडणी करून आपली मोटर चालवू शकता. तर आता मल्टीमीटर मी इथं लावतो आणि खाली या ठिकाणी एक आर्थिंग देतो. तर मित्रांनो, पाहू शकता आता दोन्ही तुम्हाला दिसणार नाही फ्यूजमध्ये. ठीक आहे, वरती घेतो जरा, तुम्हाला दिसेल. तर आपण बघूयात पहिल्या फेजमध्ये. पहिल्या फेजमध्ये 250 व्होल्टेज आहे, फुल एकदम फुल लाईट आहे. तर दुसऱ्या फेजमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये पण फुल लाईट आहे आणि तिसरा फेज आहे आपला, याच्यामध्ये लाईट नाही. तुम्ही पाहू शकता, मला परत एकदा चेक करून दाखवतो. या दुसऱ्या फेजमध्ये फुल आहे, याच्यामध्ये पण फुल लाईट आहे. तर अशा पद्धतीने आपण आता व्होल्टेज चेक केलं, तर आपला जोडणी कशी करायची आणि कशी मोटर चालू करायची याची पण माहिती बघू. तर आता मित्रांनो, व्होल्टेज आपल्याकडे जास्त असल्या कारणानं आपल्याला काय करावं लागतंय की कमी MFD चा कॅपॅसिटर आपल्याला वापरावा लागतोय. तर मी स्टार्टिंगला आधी हा पण जोडून बघितला, हा चालला नाही. त्यानंतर 144 वापरला. तर तुम्हाला आता याची जोडणी करून दाखवतो. कॅपॅसिटर मी इथं पाठीमागं ठेवतोय आणि याच्या ज्या दोन वायर आहेत, वायर आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्ही हलक्या वायर जर घेतल्या तर शॉक लागण्याची आणि वायर जळण्याची भीती राहते. चांगल्या क्वालिटीची वायर घ्या. तर तुम्हाला मी लाईट चेक करून दाखवली होती, तर आपली या फेजमध्ये लाईट नव्हती. तर आता ज्या फेजमध्ये लाईट नाही तो फेज आपल्याला काय करायचा आहे, स्टार्टरच्या मध्ये घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी हा फेज मध्ये घेतलेला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने या वायरी अल्टीपल्ट करायचे आहे, याची आदलाबदल करायची आहे. तर या ठिकाणी वायर काढून मी या ठिकाणी जोडलेली आहे. तर पाहू शकता मध्ये आलेला आहे तो फ्यूज. तर आपल्याला त्या फेजमध्ये एक वायर आपली जोडायची आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची जोडणी करायची आणि हा जो तुमचा स्क्रू आहे नट, त्याला फुल टाईट करून घ्यायचं आहे. कनेक्शन लूज ठेवू नका, नाही तर काही लोकांना सवय असते या ठिकाणी जोडायची, तर तसं काही चूक करू नका. आपल्याला हे स्क्रू टाईट करून घ्यायचे आहेत. तर अगोदर काय केलं होतं, मी अगोदर मोटर चालू करताना ही दुसरी जी कॅपॅसिटरची वायर आहे ही वायर मी या ठिकाणी जोडली होती, पण मोटर माझी उलटी फिरली होती. तर या ठिकाणी आपल्याला जोडायची नाही, तर या ठिकाणी आता वायर जोडायची. तुम्ही चालू करून बघू शकता आधी स्टार्टिंगला, जर मोटर नाही चालली तर दुसऱ्या फेजमध्ये तुम्ही जोडू शकता. आता आणखी एक गोष्ट मित्रांनो, आपल्याला ह्याच्यासाठी एक रनिंगचं कनेक्शन द्यावं लागतं, म्हणजे की मोटर चालू होण्यासाठी आपण स्टार्टिंगचा एक कॅपॅसिटर वापरणार आहोत 120 MFD चा. मी ह्याला बॉक्समध्ये टाकून घेतो. तर मित्रांनो, त्याला बॉक्समध्ये टाकून घेतलं आहे. आता त्याची जी वायर आहे, आता याला पण दोन वायरी आहेत, तर याची एक वायर कोणतीही तुम्ही वायर घेऊ शकता. मी ही वायर घेतली आहे, तर ही वायर आपल्याला या ठिकाणी याच वायरला जोडायची आहे. तर जोडणी व्यवस्थित करा, जोडणी खूप महत्त्वाची. आपल्याला या ठिकाणी ही वायर जोडायची आहे.
आणि मित्रांनो, मी तुम्हाला आता मोटर चालू करून दाखवतो. आपली मोटर चालू होते का बघा. मी आता काहीच करत नाही, फक्त आपली जी मोटर आहे याच्यावरती जोडलेली आहे. ही वायर, ही वायर जी आहे ती आपण या ठिकाणी जोडलेली नाही अजून, पण तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायचं. तुमची मोटर जर चालू होत असेल एकाच ह्याच्यावरती, तर तुम्ही एका ह्याच्यावरती पण चालू करू शकता. 144 आपण सगळं जोडलेलं आहे. तर बघा, आता दुसरं काहीच केलेलं नाही, फक्त जो आपला मेगा असतो तो मेगा सोडून ठेवलेला आहे. मेगा म्हणजेच हा मेगा कंपनीचा आहे, त्यामुळे आमच्याकडे मेगा म्हणतात, त्यालाच आपण ॲटो स्विच म्हणतो. तर तो सोडून ठेवलेला आहे मी. वायरिंग त्याची सगळी बाजूला काढलेली आहे. तुम्हाला हे बाजूला काढावी लागेल, कारण तो मोटर स्टार्ट होऊ देणार नाही. आणि जी आपली लिंक वायर असते, तर ती लिंक वायर मेगा सोडल्या ॲटो सोडल्यानंतर जोडायला विसरू नका. तर अशा पद्धतीने हे केल्यानंतर जोडणी आपल्याला फ्यूज टाकून घ्यायची आहेत. तर आपल्याला या फेजमध्ये लाईट होती, तर ही एक फ्यूज टाकून घ्यायची आहे. हे फ्यूज टाकली आणि काम करताना जरा व्यवस्थित करा, शॉक वगैरे लागणार नाही ह्याची दक्षता घ्या. आता आपण दोन्ही फेज बसवले आहेत. एकदा मी तुम्हाला करंट चेक करून दाखवतो. हे बघा, शॉक मारते टेस्टर. लाईट खूप हाय व्होल्टेज आहे, पाहू शकता. तिन्ही फेजमध्ये पण लाईट आहे. तर आपल्याला मोटर चालू करून दाखवतो. आता तुम्हाला पाईप जवळ नाही, शेतात आहे पुढे. आपला जो होसास असतो ना, तो शेतात आहे. तर बघा, मी स्टार्ट करून दाखवतो मोटर. पाणी मारलेलं नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी हा जो आपला कॅपॅसिटर, हा दुसरा जो जोडलेला आहे, तर याची वायर या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायची अशा पद्धतीने. इथं फक्त टच करायची, ठेवायची तशी. आणि मोटर तुमची ज्यावेळेस चालू होईल ना, त्यावेळेस आपल्याला ती वायर काढून घ्यायची. दाखवतो मी तुम्हाला. पाणी मारलेलं आहे मोटरनं. आता ही वायर आपल्याला काढायची आणि ह्याचा शॉक काढायचा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याचा शॉक काढायचा आहे, डिस्चार्ज करायचा आहे त्याला. तर तुम्हाला आता मी पाणी दाखवतो फुसासापाशी जाऊन. पाहू शकता इथं जो आपला वाल आहे तो वाजत आहे. तर तुम्हाला पाणी दाखवतो एकदा. मित्रांनो, पाहू शकता पाणी मोटर किती मारते. 10 HP मोटर आहे. तुम्ही पाणी कॉक कुठे बघू शकता आणि पाणी किती उंच मारते. तर आता ही मोटर 100 नळ्यावरती चालू होते माझी. पाहू शकतो मोटरनं पाणी किती मारलेलं आहे जागेवरती. आता फक्त 10 नळ्यावरती पाणी आहे. मित्रांनो, आता मी मोटर बंद करतो आणि तुम्हाला पुढची माहिती सांगतो जरा थोडी. तर मोटर आता बंद झालेली आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा कॅपॅसिटर जो जोडता 120 हा स्टार्टिंगसाठी 120 MFD आणि जो दुसरा आहे आपण पाठीमागे जोडलेला 144 MFD तो रनिंगसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 HP मोटर चालू करू शकतो. आणि मित्रांनो, काहीच होत नाही, मोटर वगैरे जळत नाही किंवा कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. फक्त तुम्हाला स्टार्टिंगला जी आपली ही वायरिंग असते, तसं इथं हात लावून चेक करायची. आपली जी वायर जर जास्त गरम होत असेल, तर आपल्याला कॅपॅसिटर जो आहे आपला 144 MFD तर त्याचं MFD कमी करायचं आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा कमी MFD कॅपॅसिटर वापरायचा आहे. आणि मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती फक्त पाणबुडीच मोटर चालू शकते पाण्यातील. तुम्ही जर वरची मोटर चालू करायला गेलं तर तिचा धुरळा झाल्याशिवाय राहणार नाही. पाण्यातलीच मोटर शक्यतो चालू करण्याचा प्रयत्न करा. आणि जो आपला कॅपॅसिटर असतो त्याला डिस्चार्ज करायला विसरू नका, कारण त्याचा शॉक खूप मोठा असतो. तर तुम्हाला एकदा दाखवतो मी कशा पद्धतीने आपल्याला त्याला डिस्चार्ज करायचा आहे. खूप मोठा बार होतो, त्याचा आवाज येतो. पाहू शकता आता अशा पद्धतीने डिस्चार्ज करायचं आहे. आता याच्यामध्ये कसलाही शॉक राहिलेला नाही. आणि ह्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपली 3 फेजची लाईट येईल, त्यावेळेस फ्युजा वगैरे बसून ठेवायच्या. आणि मेगा वगैरे तुमचा जो ॲटो स्विच आहे
त्याला व्यवस्थित बसून आपली 3 फेजवरती मोटर चालू करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.